सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. मंगळवेढ्याच्या बापू बिरूची अनोखी कहाणी. मेंढपाळांनी केले चोऱ्या माऱ्या करणाऱ्या पारध्याचं परिवर्तन. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. तो पूर्वी मेंढ्या चोरायचा, त्या नेऊन कापून खायचा, लोकांना खायला घालायचा. मंगळवेढा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार. चोऱ्या माऱ्या भांडण हाच त्याचा धंदा. मंगळवेढा तालुक्याच्या शिवारात त्याची खूप दहशत होती. त्याच्या लूटमारीने तिथे मेंढ्या चरायला घेऊन जाणारे मेंढपाळ त्रस्त होते. तो यायचा, कळपातील दिसेल ती मेंढी उचलून घेऊन जायचा. मेंढपाळांची आणि त्याची यावरून मारामारी झाली. एकमेकांची डोकी फुटली, पण समाधान पारधी कुणालाच जुमानत नव्हता. आज तोच समाधान पारधी मंगळवेढ्याचा बापू बिरू वाटेगावकर म्हणून परिचित आहे. तो पारध्याचा धनगर झालाय, धनगराचा देव झालाय. मेंढपाळांची भांडणं सोडवायचा त्यांचा पंच होता. नांदायला न जाणाऱ्या अनेक लेकी बाळींना तो नांदायला पाठवायचा. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कहाणी आहे मंगळवेढा तालुक्यातील समाधान काळे या पारध्याची. चोऱ्या करणं, लुटमार करणं, हाणामाऱ्या करणं, या पारध्याचं परिवर्तन झालं तरी कसं याबाबत सांगोला तालुक्यातील चंडोलवाडीचे प्रभू मेटकरी सांगतात. हां, हे समाधान काळे जे आहे ते मोहोळ तालुक्यातलं आरबळेगाव. मग ते आम्ही मंगळवेढा शिवारात मेंढ्या चारणीला घेऊन गेलो का, पहिले त्याची ती पार्टी असाही सगळी मिळून यायची. कुठं रातचं कोणाचं चोरून ये, कोणाचं काय कर, असं आम्हाला ताप करत होती. मग त्याच्यावर पुन्हा आम्ही विलास काढला की बाबा ही रातचं हे वाळकाच्या फडात जर मनुष्य शिरला तर हे आपण मनुष्य वाळकाच्या फडात गेलो तर आपण शिरकंच वाळू काढणार. आपण किडकं मडकं घेत नाही, अशी ती चांगलंच बकरं चांगली मेंढी काढायची न्यायची, पहिलं कापून खायची. मग त्याला आम्ही काय इलाज काढला की आता बाबा तू चोऱ्या माऱ्या करू नको, चांगलं राहतो, आम्ही मेंढ्या करून देतो म्हणून त्याला आपलं एक एक पिलू देऊन त्याला मेंढ्या केल्या. ते बी आमचंग मेंढरं घुडी कपाळ घेऊन फिरायला लागला. मंगळवेढ शिवारात आता सगळ्यात मेंढक्यांना त्याचं राखण आहे. तर ती शिवारात कुठली जर मेंढकी आली तर ती स्वतः कुठल्या मेंढक्या शेतकरी मेंढी बांधली तर ती स्वतः मोहरं जाणार, मेंढी सोडवून आणणार. कुठं मेंढक्याला पाणी नाही त्याला पाण्याचं पाणी तळ बघून देणार. आता जवळजवळ एक 10 टापू ते जोहर तकडं बेगमपूर सोडून खाली आहेत. पण आमच्यापासून बी त्याचं बी चांगलं झालं, त्याने बाबा जमीन घेतली, मेंढरं केली, कोकरी ऐकतोय, मेंढरं आता 60-70 मेंढी आहे त्यापेक्षा, शेत घेतलं, घर बांधलं, त्याची बी बाया पोरं कोण अशी लेकरं बिकरं चोऱ्या बिऱ्या करायची बंद झाली सगळी. आमच्यामुळं ती बी मार्गाला लागली, सगळी खायला लागली करून. मग त्याच्यावर पुन्हा आता ते आता हे आमच्याकडे येतं जातं, आमचं त्याचं बोलणं भाषण सगळं असं. त्यानं बी काय केलं, आम्ही आपलं 4 मिनटकी गोळा झाली, आपलं बसलो घोंगडा हातरला, बाबा तू चोऱ्या करू नको, नाही चोरी करत म्हणलं तर घोंगडा हातरून त्यावर भांडरा ठेवला. त्यानं बी भांडरा उधळून सांगितलं की मेंढीची चोरी करणार नाही, मी तुमच्यासारखा मेंढकाच आहे म्हणून मला समजा, म्हणून त्याला बी घोंगड्याही पट्टी खांद्यावर टाकून मेंढरं करून आम्ही दिली ती. ते आपल्याला शिवारात कुठं बी सहकारी करतं आहे, येतं आहे, मेंढराबशी जातं आहे. आता ततून पुढे या शिवारात कुठं सोलापूरपर्यंत चोरी व्हायची भानगड नाही त्याच्या जीवावर. समाधान काळेच्या उपद्रवाने वैतागलेल्या मेंढपाळांनीच केलं त्या समाधान काळेचं परिवर्तन. त्याला त्यांनीच माणसात आणलं, गुन्हेगारी वाट सोडायला लावून त्याचे मेंढपाळांनी केलं पुनर्वसन. तू मेंढ्या चोरू नकोस, आम्ही तुला मेंढ्या देतो, तू त्या सांभाळून पोटभर, असं सांगत त्यांच्यातल्या माणूस मेंढपाळांनी जिवंत केला. त्याला 150 मेंढ्या सांभाळायला दिल्या. त्याचा वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याबाबत त्याची पत्नी काय सांगते. परवाय समाधान काळे, राहणार आरबळी, मोहोळ तालुका, सोलापूर जिल्हा. या तालुक्यामध्ये कसं कशा अवस्थानं आम्ही दिवस काढले ते सगळ्या जगाला जनतेला माहिती आहे. तर या जनताने आम्हाला गाववाल्याने आणि सगळ्या शेतकऱ्याने आणि धनगराच्या माणसाने आम्हाला माणसात आणलंय. कुठले भाऊभाव की नाही, कुठले जनगत नाही, आमच्या स्वतःच्या हिमतीवर आम्ही कसं तरी कसं नवऱ्याला मी ज्ञान दिलं. आणि मेंढराची चोरी करू नको बाबा, कुठे शेतकऱ्याला त्रास करू नको बाबा, आपण मागून खाऊ तोपर्यंत आपला माणूस की म्हणून जगण्याची संधी एकच आहे. हे ज्ञान मी नवऱ्याला दिलं, त्याच्यामुळं आम्ही माणसात आलो. कोण वाळू वाढतंय, कोण ड्रप करतंय, कोण चोऱ्या करतंय, कोण काय करतंय, ते असलं सोडून दे म्हणलं नवऱ्याला मी. असलं काय नको, 16 लेकरं आहे ते नाही, ते देवानं जन्म घातलाय, कसं ना कसं तरी बुद्धी घालेल देव आणि आपण जतन करू. काय करायचं नवरा तुमचा, काय करायचं
नवरा चोरा कुठं गहू ज्वारी चोऱ्या कर, कुठं मेंढरं चोऱ्या कर, कुठलं कुणाला मार हे कर. मी म्हणलं असलं सगळं उद्देश सोडून द्यायचं. पोलिसांनी पकडलं होतं मागून खायचं. नवऱ्याला कधी पोलिसांनी वगैरे पकडलं होतं का? पकडलं होतं तर ते पोलिसाला सुद्धा मी मुजावर साहेबाला सुद्धा हरकट्याक आणला. साहेब बघा, तुम्ही चोऱ्या करताय एक जण, नाव घेताय एक जण, आणि माझा नवरा निष्कारण पापीचा धनी होतय. ते मुजावर साहेबाला बोलता बोलता त्याला हरकट्याक आला होता साहेबाला. पोरे तू एवढं ज्ञान कुठे शासकील? मी म्हणलं शासकील नाही साहेब म्हणलं मी, पण अन्याय आणि न्याय तुमच्याजवळच आहे, आमच्याजवळ नाही. वाळलं बी जळतंय आणि वलं बी जळतंय. मग एक मरतय, एक चोरी करतय, माझ्याच नवऱ्याला धरून येतय का? तर आरबळीला ठ्या कुणाचा? तर समाधान काळ्याचा. कुठं इतर आम्ही कुठं दडायलाच नाही, लपायलाच नाही. ज्या वेळी शिंगल साहेबाने आम्हाला, अपर्ण चंद्र साहेबाने इथं येऊ, आम्ही शरण गेलो. शरण गेल्यानंतर त्यांनी जागा दिला, गाव धरून दिलं, तेव्हापासून आम्ही आरबळीत ठ्या मारू नाही. पहिलं कुठं होता? बोरळला. बोरळ वरन जे हल्लो ते आरबळीला चिऊन राहिलो. तुम्ही शरण गेला? शरण गेलो. शरण गेल्यानंतर सुरेश रामा काळे आणि रवींद्र रामा काळे या आम्ही जाऊ सरन गेलो. सरन गेले काय म्हटले, तुम्ही पारधी समाज म्हणून शिना तुम्ही वागू नका, गाव धरून राहा. गाव आल्या तुम्हाला सकारी मदत मिळते. त्या अर्थी आम्ही गाव धरून राहिलो. आम्हाला आधार कार्ड मिळालंय, रेशन कार्ड मिळालं, लेकरांनी शिकवली, लेकरं बी मार्गाला लागले आणि आम्ही बी माणसात शिरलो. नाहीतर भुकटे नुसतं पारधी म्हणलं काळ्या रानातच. झालं परिवर्तन हे नवऱ्यात? नवऱ्याचं झालं, माझ्यामुळेच झालं सगळं हे. आणि ती चंद्रवाडीच्या धनगरांचं काय? धनगरांनी त्यांनी मला ज्ञान दिलं, पोरे तू माझी गावची मुलगी आहे, आमच्या माहेरची, तुझं माहेर कोणचं सांगोला, तर तू नवऱ्याला असं का शिकवली? मम्मी म्हटलं सर आम्हाला काय अन्न बी कोण देत नाही, पाणी बी कोण देत नाही, आम्हाला कोण मागायला गेलं कोण ओळख नाही पळख नाही, नवरा रुटतंय आणि चोरीच करतंय. मग ती म्हणले तुझ्या नवऱ्याला काहीतरी तू मार्गाला लाव. मम्मी म्हणलं तुम्ही मार्गाला जसं त्या दाखवचाल तसं मी दाखव लावती त्याला मार्गाला. मग त्याला म्हणलं तुम्हाला आम्ही मेंढर करून देतो, तुम्ही मार्गाला लावचाल का? लावतो. मग नवऱ्याला मी माणसात आणलं, त्याला म्हणले तुम्हाला मेंढर करून देतो, मेंढर संभाळा, काहीतरी अन्नधान्य बी मदत करतो, तकडे गेलो कोंबड्या देतात, मेंढर देतात, गहू मका ज्वारी सगळं मला बाजरी साईड देतात. आता तुमच्या नवऱ्याला देव म्हणतात ते लोक का बर? तर ते देवाने वागलं म्हणून देव म्हणतात. त्यांची भांडणं पण सोडवत आम्ही सगळं तकडची न्याय पंचायत सगळी दानगराय झाली तरी आम्ही मिटवतोय. आमचं काय झालं तरी ती मिटवतात. आता मेंढर किती आहेत तुमची? 50 भर मेंढर आहे ते. 50? हो. आणि शेती? शेती 4 एकर. घर बांधलंय? हो घर बी बांधलंय. सगळं हे धनगरांनी आम्हाला सकारी केली आणि त्यांच्यासाठी बी आम्ही नवरा बायको असं उभा आहे. सगळी बावकी पिटली, ए तुला मेंढर कसं देतात आम्हाला का देत नाही? सगळी लोक म्हणायचे तुम्हाला मेंढर देतात आम्हाला. अरे आम्ही रात न दिवस पडतोय त्यांच्याजवळ. त्यांनी चटणी खाल्ली आम्ही चटणी खातोय, ती मीठ खाल्ले आम्ही मीठ खातोय, त्यांनी जी कळलं ती आम्ही करतोय. त्यांनी लेकराचा आशा करत नाही, लेकरा बाळाला सुद्धा त्यांनी माया करत नाही, तेवढं लाड त्या मेंढराचं करतात. मग ते शिकलं आम्ही बी बघटलं, डोळ्यानं बघटलं आम्ही सख्या का हे मेंढराला किती जपतात. मग मेंढराला आपण जपलं म्हणजे काय झालं? आपण बी तसं जपलं तर आपण माणसात येऊ, आणि आपण उतान खाट केलं तर आपण असंच भटकत हिंडू. आणि खरं म्हणलं तरी नवऱ्यानं माझं ऐकलं मनुष्य नाही सगळं मार्गाला लागलं, नाहीतर आजपर्यंत जेलमध्ये बसत होतो. तू ऐकायला लढो मी पिच्चे कपडे सांभाळतो म्हणायचं, बाकीला म्हणायचं तुम्ही मागं राहा मी पुढं लढतो. हे असं करून शिना मी नवऱ्याला जगात जाहीर मेंढरा शेअर केलं का? तर आपण जगात संगत नको, सोबत नको, आपण मनानं शान होऊया, तो येईल लेकरबाळात आपण राहू, नाहीतर रोजच आपण झेल काढत बसू. जेलमध्ये गेलं म्हणजे काय कुठलं सुखाचं आहे का? एकीकडं लेकरा, एकीकडं बायका, एकीकडं नवरं, त्याच्यात कोण सोडवायला? तर बायकोशिवाय कोण सोडवायला बी नाही. कोण एकमेकाला मदत सुद्धा भावकी जनगत करत नाही. ते तू केलंय तुझं, तू निस्तार जा म्हणते ते. त्याच्यामुळे या नवऱ्यानं माझं ऐकलं. मंगळवेढ्याच्या शिवारात वाघासारखा वावरणारा, सगळ्या शिवारात दहशत असणारा, पोलिसांच्या हातावर तुरी देणारा, मेंढपाळांना त्रस्त करणारा समाधान पारधी कसा बदलला याबाबत ते स्वतः काय सांगतायत पाहूयात. समाधान रमेश काळे, आरबळी तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. हा पहिला नाद असा होता की चोरी केल्याशिवाय मला अन्न नव्हतं आणि चोरी केल्याशिवाय मी जगत नव्हतो. की कुठल्याही पब्लिकेनं मला नाही जवळ घेतल्यामुळं
मी वर्षानुवर्षे असेच मेंढरं चोऱ्या करत होतो. मेंढरं चोरायचे आणि मेंढरं चोरून कापून गावाला मटणं देत होतो. चोरून मटणं गावाला देऊन गावात दोस्ती केली. दोस्तीत समजानं सहकार्य केल्यामुळं पुन्हा मेंढक्याच्या बरेच मेंढक्याच्या चोऱ्या केल्या. मी पुन्हा एक जुना मेटकरी प्रभू मेटकरी ज्ञानो जानकर ह्याने एक दोस्ती केली की त्याने सांगितलं बाबा एक आमच्या तालुक्यातला तू जावाई माणूस आहे की असल्या चोऱ्या तू करू नको. तुला काही पाहिजे असेल तर ती मदत मी आम्ही करू शकतो. समजे धनगर जेवढा समाज आहे तेवढा समाज तुला मदत करू शकतो. मला 16 लेकरं असून त्याने समजाने सहभागी केले. पहिलं बकरं चोरलं होतं मी बंडू मेटकऱ्याचं 46,000. 46,000 बकरं चोरल्यानंतर त्याने म्हणले की मामा काय बी करा पण बकरं कापू द्यायला नाही पाहिजे, बकरं गावलं पाहिजे. ही 46,000 बकरं तपास करून बकरं नेलं होतं मी माझ्या बंधुरायानं संतोष रमेश काळे. ही बकरं तपास करून बकरं नेलं होतं आम्ही पण दडवून ठेवलं होतं एक झाडी जंगलात. पुन्हा ती बकरं आणलं त्यांना ताब्यात दिलं. त्याने पुन्हा मीटिंग घेतली की बाबा तुला एक आम्ही काही देऊ शकत नाही, तुला एक कायमचा आम्ही एक शब्द देतो ते शब्द तुला पाळावा लागेल. हो म्हणलं मलाही कंटाळा आला आहे. म्हणलं कुठला शब्द मी पाळणार पाळतो. म्हणल्यानंतर त्याने एक भंडारा आणला आणि भंडारा लावला कपाळाला. त्याने शपथ खायला लावली की समाधान काळे आयुष्य असोपर्यंत त्याचा परिवार मेंढराला कुठल्याही कुणाच्याही मेंढराला ढका नाही लावला. अशा घटना केल्यानंतर त्यांनी समजा मेंढक्याने विचार करून एक 150 नग मला गोळा करून दिलं. 150 नगावर उत्पन्न दिले, कुणी बारके दिले कुणी मोठे दिले. त्यात एक वस्तू मला त्यांच्या खांड्यातून एक बकरं नेलं आणि ते बकऱ्याचं बेणं तयार झाल्यानंतर 1 लाखावर मला जलमलं. आटपाडी तालुक्यात तुम्हाला सांगतो एक जत्रा आहे. जत्रामुळं ती वस्तू नेली मी. ती वस्तू 1,51,000 विकली. पहिला नंबर समाधान काळ्याचा आला म्हणून 3 जिल्ह्यात पहिला नंबर आपला आला. की लेकरांना सांभाळलं नसेल की एवढं प्यारनं मी सुद्धा त्याला सांभाळलं. आणि ती वस्तू 1 विकली. ती 1 वस्तू मी 1 एकर जमीन घेतली त्याच्यावर. 1 एकर जमीन घेऊन त्यात बोर मारून बागायत करून पोराशेला मुलाशेला काय बाई मुलं 3-4 मुलं मेंढरा कर 2-3 मुलं शेती कर असंही चालू झालं. आता आमच्या कारभाराचं बकरं 1.5 कोटीला किंमत सांगतात मागतात 70 लाखाला. तर ती तुम्हाला सांगतो स्वतःच्या लेकरांना सुद्धा काळजी घेत नाहीत की तेवढं त्या बकऱ्यावर त्यांचं प्रेम आहे. तर ती बकरं सुद्धा हे आपल्या जीवावर सांभाळलंय त्याने. ती बकरं माझ्या शिवारात घेऊन येत नाहीत की मामा कोणतरी औषध घालून मारल अगर चोरून नेल म्हणून. तर ही दोस्ती आमची खायमची राहण्यासाठी आम्ही एका ताटात बसलो. गोंगडे शपथ खाल्ली, भंडारे शपथ खाल्ली. आम्ही आज जिवंत असोपर्यंत माझा परिवार की आम्ही असंच कडेपर्यंत नेणार आहे. आज कमीत कमी 12 ते 14 दिवस झाले मंगळवारी शिवारात. 2 मुली असताना नवीन मुली ऐत्या म्हणून आम्ही रात आणि दिवस दोघांवर बायको. बाबू मेटकऱ्याच्या सुना दुर्गी लेख एक सुनी. तर त्या पोरी नवीन आहे ती रस्त्याच्या कडेला गबा टाकल्यामुळे आम्ही रात आणि दिवस पडून आहे. की कोण काय करतेल ते सांगता येत नाही. कोणाचा विश्वास नाही म्हणून आम्ही एक विश्वासानं गळा कोणाचा कापणार नाही. आणि आम्ही भंडारा शिवलाय. भंडाऱ्याचं आम्हाला किंमत गावली आहे. आणि त्यात आमचं समध चांगलं झालंय. माझ्या कुटुंबाचं समध चांगलं झालंय. समाधान पारधी आज मेंढ्या सांभाळतो, शेती करतो. ज्या शिवारात चोऱ्या करायचा, मेंढ्या बकऱ्या उचलून न्यायचा, त्या शिवाराची आज तो राखण करतोय. मंगळवेढा परिसरात जाणारे मेंढपाळ, त्यांच्या लेकी सुना लेकरं बाळ याच समाधान पारध्याच्या जीवावर निर्धास्त असतात. कारण त्यांच्या पाठीशी समाधान काळे नावाचा पारधी आहे, ज्याच्यावर मेंढपाळाने चक्क ओवी रचली आहे. जगात जाहीर आणि मेंढरात जाहीर असलेल्या या पारध्याची ही तक्क करायला लावणारी अनोखी कहाणी. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे. शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी,
मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय, तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा।